आता डॉक्टर्स की टीम आलेली आहे आणि त्यांना मनोज जरांगे पाटील साहेबांचं वजन किती झालेलं आहे हे मेजर करायचं आहे। मी डॉक्टरांना सांगतो मनोज पाटीलांचं वजन किती आहे हे महाराष्ट्रामध्ये ठरवून येऊन तुम्ही बघा की किती वजन आहे त्यांचं। देख रहे हैं झीरो न्यूज। माझ्या सर्व मराठा बंधू आणि भगिनींना नमस्कार करतो। मी मागच्या अनेक वर्षापासून एक नारा ऐकत आहे, आज मी हे नारा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला ऐकायला मिळत आहे, एक मराठा लाख मराठा, एक मराठा काय करू शकतो हे मनोज भाईने दाखवून दिलेले आहे। तुम्ही फक्त विचार करा की मनोज पाटील साहेब सोबत लाख मराठा आंदोलनासाठी बसले असते तर त्याचा परिणाम काय झाला असता, बहुतेक निर्णय तुम्हाला पुरावा लागण्याची वेळ आली असती। आता डॉक्टर्सची टीम आलेली आहे आणि त्यांना मनोज जरांगे पाटील साहेबांचं वजन किती झालेलं आहे हे मेजर करायचं आहे। मी डॉक्टरांना सांगतो मनोज पाटीलांचं वजन किती आहे हे महाराष्ट्रामध्ये ठरवून येऊन तुम्ही बघा की किती वजन आहे त्यांचं। एक मराठामध्ये काय ताकद असते ते सगळं महाराष्ट्राला हादून टाकलेलं आहे हे आमच्या बंधू त्याचं समर्थन त्यांना साथ देण्यासाठी मी इथे आलेलो आहो। आणि मी फक्त आज मराठ्यांना रिझर्वेशन मिळायला पाहिजे आज ही घोषणा मी केलेली आहे। 2014 ला मी आमदार झालो होतो आणि माझं भाषण आहे, विधानसभेतलं भाषण आहे, युट्यूबवर जाऊन तुम्ही ते ऐकू शकता, बघू शकता। त्यावेळी मी मागणी केली होती की मराठा समाजामध्ये असे अनेक परिवार आहे, 80% जे मराठा समाजातले जे युवा आहे त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे। हे कधी गोष्ट आहे की राजनीतीसाठी मराठा समाजातले खूप मोठे बुराई इतके मोठे झाले, इतके वर गेलेले आहे की खाली आमच्या समाजातला युवा काय करत आहे, शेतकरी काय करत आहे, त्यांना कसं कष्टाचं जीवन जगण्याची वेळ आलेली आहे हे बघायला ते तयार नाही होते। त्यावेळी 2015 ला मी एका भाषणामध्ये विधानसभेच्या भाषणामध्ये मी बोललो होतो, माझा अगोदर भारतीय जनता पार्टीचे आशिष शेलार साहेबांनी भाषण केलं होतं आणि त्यांनी हे सांगितलं होतं की आम्ही मराठा समाजाला 2015 ला आम्ही त्यांना आरक्षण देण्यासाठी तयार आहे, त्यांचंही भाषण आहे। आणि त्यांनी सांगितलं होतं की कोणाचाही विरोध नाही आहे, कोणाचाही कोणत्याही पक्षाचा विरोध नाही। माझी वेळ आली नंतर भाषण करण्याची तर मी मुख्यमंत्र्यांना हे सांगितलं होतं, हे ही भाषण आहे की भारतीय जनता पार्टी तयार आहे, शिवसेना तयार आहे, काँग्रेस तयार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे, MIM सुद्धा तयार आहे। मग कुठे असं सगळं सगळ्याच राजनैतिक पार्टी तयार असल्या नंतरही तुम्ही का देत नाही, कुठे अडचण आहे,
हजार कोटी रुपयाची नवीन पार्लमेंट बिल्डिंग बांधायची असेल तर दीड वर्षामध्ये आम्ही एक कंप्लीट करू शकतो। हे सरकारनी सिद्ध करून दिलेले आहे। मग लाखोच्या संख्येने जे मराठा समाज रस्त्यावर उतरून मागच्या अनेक वर्षापासून जे आंदोलन करत आहे त्यांना न्याय का मिळत नाही। हेच मराठा समाज आहे ज्यांनी जगाला दाखवले होते, पण जगाला दाखवले होते विदेशात लोकांनी विदेशाच्या पेपरमध्ये टेलिव्हिजनमध्ये जेव्हा मराठा समाज लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरला होता, पण महाराष्ट्रामध्ये अनेक असे मोर्चे काढले होते लाखोंच्या संख्येने, कुठेही एक ही साधी अशी आपली एक घटना घडली नाही होती। म्हणून मी आपल्याला सलाम करतो, मी सलाम करतो आपल्याला। आणि तुम्ही ज्या प्रकारे आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे मी सलाम करतो, पण आज हे दुर्दैवच पहले सरकार के हम खून चूस रही है कि अभी डॉक्टर लोग भी आके खून निकाल रहे हैं। मनोज जरंगे पाटिल शेर का बच्चा है, छोटे मोटे खून के खतरों से घबराने वाला नहीं। मित्रांनो, आज वर्धाची ओळख कशामुळे आहे तर गांधीजींचा तिथे आश्रम आहे। आज तुमचं हे गाव ची ओळख जिथे फक्त मला सांगण्यात आलेलं आहे 3,500 लोकांचं हे गाव, 600 परिवारातलं हे गाव आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर पूर्ण देशामध्ये याची ओळख झालेली आहे। फक्त एक माणसामुळे, हिंदीमध्ये कहावत आहे ना, सौ सोनार की ते सौ सोनार असेल, पण एक लोहार इथे बसलेला आहे। आणि त्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे। मी परवा मुंबईहून येत होतो चिकलठाणा हवाई अड्डे, पण जेव्हा माझा फ्लाईट आलं तर दोन प्रायव्हेट हेलिकॉप्टर्स तिथे उभे होते, खूप सारे मीडिया तिथे होतं, खूप सारे कार्यकर्ते तिथे होते। मला सांगण्यात आलं की खूप मोठे मोठे नेते जालनाकडे अंतरवाणी गावाकडे चाललेले आहे। मला एक प्रश्न आला की इथे येण्याच्या ऐवजी तुम्ही सगळे मुंबईमध्ये बसले असते आणि एक आवाजाने हे मागणी केली असती की आपण सर्व राजनैतिक पक्ष एकत्र येऊन मलाही बोलावले असते, मीही समर्थन केलं असतं आणि हे निर्णय केलं असतं, तर आज 7 दिवसापासून हे मनोज भावना अन्न सोडून सगळं काम सोडून आपल्या समाजाच्या हितासाठी असा बसण्याची वेळ आली नसती। पण तरी सुद्धा आज माझ्या मनात ही एक शंका आहे, कारण का राजेंद्र दादे पाटील जे एक आपल्या मराठा समाजातले एक चांगले कार्यकर्ते आहेत ते माझ्या घरी आले होते आणि त्यांनी मला पत्र दिलं की आजचा जे बंद आहे त्याच्यामध्ये आमचा समर्थन, त्यांच्या येण्याच्या अगोदरच मी निर्णय घेतला होता, माझं ट्वीट केलं होतं की मराठा समाजाचं जे जे आंदोलन असणार आहे आरक्षणासाठी त्याचं 100% समर्थन आम्ही करणार आहे। तुम्ही नाही मागितलं तरीही आम्ही समर्थन करणार आहे। तर त्यांनी मला एक पत्र दिलं, त्यांनी मला मुख्यमंत्र्यांच्या 16 मार्चचं एक भाषण ऐकवलं, त्या भाषणामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घोषणा करण्यात आली होती की जसं दुसऱ्या राज्यामध्ये मराठा समाजांना आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या धर्तीवर मराठवाड्याचे
जे आमचे मराठा बंधू आहेत त्यांना आम्ही देण्यात यावं. त्याचं नंतर काय झालं की कमिटी स्थापित करण्यात आली आणि त्या कमिटीला 3 महिन्याचं टाइम देण्यात आलं होतं. त्या 3 महिन्याच्या टाइम मध्ये जे जे जिल्हाधिकारी आहेत मराठवाड्याचे, जे रेल्वेचे सेक्रेटरी आहेत, प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत, विभागीय आयुक्त आहे, यांची एक कमिटी स्थापित करण्यात आली होती आणि त्या जीआर मध्ये असं लिहिलेलं आहे की 3 महिन्यामध्ये हे अहवाल सादर करा. त्या 3 महिन्याची कालावधी संपली 29 ऑगस्टला. आज सप्टेंबर सुरू झालेला आहे. मला हे जेव्हा मी चौकशी केली तर मला असं कळालं की 3 महिन्यामध्ये रिपोर्ट तर सोळा. एक मीटिंग कशी झाली नाही त्यांची, एक मीटिंग त्यांनी घेतली नाही. घेतली असेल तर दाखवा कुठे आणि कधी ही मीटिंग घेतली. म्हणजे याचा अर्थ हे आहे की किती दिवस आंदोलन करणार. एका दिवसात असं यायचे तर फार ते बाहेर जायचे. मग आपलं काम जे सुरू आहे, मी मनोज भाईला हे सांगतो की मनोज भाई, एक भाव म्हणून मी आपल्याला एक विनंती करतो. तुम्ही अनशनवर बसले, तुम्ही काही खाल्लं पिल्लं नाही, तर नक्की तुमची तब्येत, तुमची जे लढण्याची ताकद जे आहे, ते कुठे ना कुठे कधी ना कधी ते कमी होतील. म्हणून मला आपल्याला हे सांगायचं आहे की तुमची लढाई जी आहे ते सुरू ठेवा आणि आता इथून बाहेर निघा. मुंबईला दाखवून घ्या की आम्ही आता 1,00,000 मराठा तिथे बसणार आहे. कारण असे लोक समाजामध्ये खूप सारे लोक आपल्याला मिळते. हे दोघांना मी सांगतो की मराठा समाजातले जितके नेते आहेत, मोठे मोठे नेते आहेत, किती शिक्षण संस्था त्यांची झालेली आहे, किती मोठे मोठे ते पुरावी झालेले आहेत आणि कुणाच्या ताकदीवर ते इतके मोठे झालेले आहेत, तर तुमच्या ताकदीमुळे ते इतके मोठे झालेले आहे. पण मोठे झाल्यानंतर आपल्या समाजासाठी काय करायचं आहे. लोक मला कालपासून हे विचारत आहे की साहेब, मुस्लिम समाजालाही हायकोर्टांनी 5% रिझर्वेशन देण्याचा निर्णय घेतला होता, तुम्ही त्यांच्यासाठीही एक आंदोलन उभे करा. मी त्यांना हे म्हटलेले आहे की आज मी माझा मोठे बांधव मराठांच्या सोबत उभे राहणार आहे. उद्या वेळ पाहिली तर हे मराठा माझ्या सोबत उभे राहतो. आणि मी विधानसभेमध्ये मी उभारलो होतो की आज हमारे बड़े भाई को दे दो, कल छोटा भाई इंतजार कर लेगा. आणि हे आज काळाची गरज आहे. मला हे माहित आहे की आज कशा परिस्थिती आहे. आज तलाठींचा एक्झाम आहे. बघा ते कसे लाखोंच्या संख्येने लोकांना, मुलांना नोकरी पाहिजे, मुलींना नोकरी पाहिजे, ते नोकरी मिळत नाही. आणि सरकार त्याच्यामध्ये सिरियस असेल तर एक मीटिंग घ्या आणि ज्या प्रकारे आमचे बंधूंनी सांगितलं की आता वेळ आलेली आहे की सरकारच्या जे प्रतिनिधी मंडळ येतील ते त्यांनी काही निर्णय घेऊनच इथे या. आणि तुम्ही इथे आले नाही तर आम्ही तुमच्यासोबत मुंबईला आणण्यासाठी तयार आहे. सगळे लोक तुमच्यासोबत येण्यासाठी तयार आहे. मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो आणि आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने, तुमच्या परिवारांच्या वतीने मी तुमच्या एक भाई म्हणून हे सांगतो की आंदोलन आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे फक्त एका माणसाच्यामुळे. म्हणून त्यांना हे करत नसेल, त्यांना हे जे नावं आपण घेत आहे त्याचा अर्थ काय आहे त्यांना आतापर्यंत कळालेला नसेल. आणि नारा काय आहे, एक मराठा.
जवाब दिया मुंबई पर बापांनाही द्यावं लागणार आहे कारण जे सामान्य माणूस जेव्हा एका रस्त्यावर उतरतो तर त्यांची ताकद काय असते हे सगळ्यांना कळतं. म्हणून असं नाही आहे इतका एक लहानसा गावामध्ये इतके मोठे मोठे पुढारी हेलिकॉप्टरवरून कशासाठी येत आहेत त्यांना माहीत आहे. उद्याच्या त्यांच्या भविष्य तुमच्या हातात आहे. कुठे त्यांना पाठवायचं आहे त्यांच्या हाताचे आहे. म्हणून प्रायव्हेट हेलिकॉप्टरने दर काही तासांनी मोठे मोठे पुढारी येत आहे. आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. मराठा समाजाला रिझर्वेशन आरक्षण मिळालंच पाहिजे हेच आमची मागणी आहे आणि हे सरकार लवकरात लवकर पूर्ण करते हे आमची अपेक्षा आहे. ही भावना आहे. खूप खूप धन्यवाद.